इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज नडाळ गावात जाऊन भेट घेत विचारपूस केली. तसंच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी जाऊन भेट देत उपलब्ध सुविधांची पाहणी केली. दरम्यान त्यांनी दुर्घटनेत बचावलेल्या लोकांशी संवाद देखील साधला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मार्फत सर्व मुलांचं पालकत्व स्वीकारण्यात येणार असून त्याद्वारे त्यांना मदत करणार असल्याचं डॉक्टर गोरे यांनी यावेळी सांगितलं. माध्यमांनी ही घटना ताबडतोब दाखवली त्यामुळे ती सर्वांपर्यंत आली, त्याबद्दल त्यांनी माध्यमांचं आभार मानलेत. येथील परिस्थितीचा प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जाणार असल्याचं डॉक्टर गोरे यांनी सांगितलं. त्यांनी येथे असलेल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांचं सांत्वन करत धीर दिला. इर्शाळवाडीतील नागरिकांचं सरकारकडून लवकरच पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितलंय. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार मनीषा कायंदे, नगरसेविका शीतल म्हात्रे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जयमलताई जोशी, मंगेश चिवटे, अप्पर जिल्हाधिकारी थोरवे, तहसीलदार आयुब तांबोळी, अप्पर तहसीलदार पूनम कदम, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिराव, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम उपस्थित होते. त्यामुळे सरकारकडे आपलं पुनर्वसन याचा आराखडा तयार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे घरं त्यांना कुठली घरं बांधायला ती जागा योग्य आहे का, त्या ठिकाणी परत दरड कोसळायची शक्यता आहे का, या सगळ्यासाठी काही काळ लागेल. म्हणून सरकारने त्यांच्यासाठी तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आज मी त्यांच्याशी ज्यावेळेला बोलले आणि भेटले त्यावेळेला एक आपल्याला नेहमीचे निदर्शन आहे. हो मॅडम, आधार तुटतो त्यावेळेला सगळ्यात मदत करत असते माणुसकी, आणि ती माणुसकी आणि मदतीची भूमिका ही सरकारने घेतलेली आहे. आणि एकनाथजी शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मार्फत जी मुलं कुटुंबामध्ये त्यांनी आई वडील गमावलेले आहेत किंवा जी ती गरजू आहे म्हणजे आश्रम शाळेत सुद्धा त्यांचं त्यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. मुलांची किती एक्झॅक्ट संख्या आहे त्याचा सर्वे चाललेला आहे. आणि या सगळ्या मुलांना सरकारच्या मदतीबरोबरच फाउंडेशनच्या वतीने, श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने सुद्धा त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे. परंतु या मदतीबरोबर त्यांच्याबरोबरचे सहप्रवास, त्यांच्याबरोबरचे कुटुंबीय, त्यांच्याबरोबरचे नातेवाईक, म्हणून मग आम्ही मंगेश चिवटे, आपले थोरवे आमदार, तसंच मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे या ठिकाणचे बाकीचे सगळे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी यांच्याबरोबर शासकीय अधिकारी सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.